आम्ही ते कंतार म्हणता नी खसर दोग वा ते सांगाता मेळा थंस राव तांचे मोदे गात दोग वाते सांगाता मेळा थंस राांचे मोदे गात मोगळ भावा भहिणी ताज्या सांगाता ताज्या नावान सांगाता मेळं ते त्याला तो म्हणता हा येतात हा राता जीवित बेसांनी भरता म्हणून आणि केदळ आमचे बेसव आणि भरता आईच्या पहिल्या वसपांत आम्ही ऐकला वैमू केदळा पदजिरीन बरो आमकां विवर दिला वैमू वाट्यार आम्ही जी येतना संतोषाच्या आम्ही जी येताना मात्र नाही देव तुका खंयची वाट दाखयता त्या वाटेर जी येताना देव म्हाका खुद्द मिळूक <coughs> येता प्रमाणिकपणाच्या वाटेन जी येतना ताणें दाखयल्या वाटेर जी येताना तो मेळूक येतात की ये मेळ घेता मोगाळ भावा पूण पण काल संसारात कितें जावन आसा दोग वा तेग तुम्ही आजकाल संसार पळया दोग वा तेग ते भहिणी सांगा वेळार कितें उलोवणें जाता कालच्या दिसा बर निया संसारे राजवडकी पदवी किती जाते आणि सस्तांचो राय पदवी घेवन बसतलो मोगाळ भावा भहिणीनो येसार या आमक सरकार आधार एक या दोन दिसांचो आधार तो वैमू जर आम्ही भवार्थानं ताणे दाखयल्या वाटेन ते जी येतो रे ताणे दिवस आधार शाश्वत आणि सदंकाल मोगाळ भवा भयण्यान त्या भवार्थाच्या जीवनात तो एक दीस आणि प्रत्यक्ष जातलो जा म्हणून ऐकून आी आम्ही ऐकला आज तसले जीवित तुका आणि बसला देखून देव म्हज्या कश्टांत दिया नश्टांत आधार दिना मोगाळ भावा ते कन्नडांत बरे म्हणतात नम्मा कष्ट के परिहार देवर वल्ला कष्ट नष्ट के परिहार बुद्धीमत्व विवेका म्हणून समजा मग आमच्या कष्टात या नष्टात देव परिहार देऊ घेना आमक बुद्ध दिला की गी देऊना गिन्यान दिला की ना हा त्या बुद्धीन काम करी जे त्या गिन्यानात काम करी जे बिजनेस जे पैसे जोडीजे आम्ही जियेजे कष्ट आम्ही ते परिहार देखो देखून कष्ट नष्ट के परिहार देवर वाला मुक्ति के परिहार देवर यारो मुक्तीमुळे कळीता सांगून मोक्षा तुझ्याने मज आत्म सोडय जे ओ पर्याय मात्र देव दिता। एक हस्त हस्त वसंत चिकलांत रोंबली केदांत रोंबली तिका देव बाहेर काढता की सांगा नी ती कशी बाहेर येतात आणि त्यांना भुज्याबाला दिसारा निंदा दे बर देव तिका बाहेर काढिना तिच्या बोळांत तिच्या सक्तीत ती चिकलांतली बाहेर येता केदांतली बाहेर येता देखून मोगाळ भावा भहिणीन ए आम्ही या संसारांतल्या कष्टा खातीर देवाचेर पातळी दोनची गरज ना आमक तो दिता की दिना सगळे जण दिला की देऊना आनी जेजून बरे सांगला न्ही गी म्हज्या नावा खातीर तुमचो द्वेष करतले पण अखेर पर्यंत थीर रावता मात्र बचाव जातो आज मोगाळ भावा भयणीन हे आमच्या संसारात असा ने हंड्रेड मीटर रेस आसा वय मू शंभर मिटर रेस असा एक गड्यान काबार जाता पण जेजू क्रिस्ता जी जिवचे म्हणल्यार शंभर मिटराचो रेस नाही आणि एक असा वडले लांब मॅरेथॉन खंचे दान आ मॅरेथॉन शंभर मिटराचो रेस नाही भाव जिणी म्हणल्यार मॅरेथॉन म्हणल्यार अखेर पर्यंत तुवें आणि एकच स्पीड वसोक असा हंगा तुम्ही पळतात शंभर मिटरात एक पडी धावतात मागी निमाणे थोडी पावल्याकडे स्वास सोडतात पण मॅर्यात कसे एक सॅक निमाणेपर्यंत ताणे पर्यंत वसूक असा वसूक असा की ना बावर्थीण जिणी जी तुझ्याने म्हणजे एक एका दिसा नाही एका महिन्या खाती नाही निमाणेपर्यंत या जिणेत तुम्ही सोम्या सांगा वसूक असा कोणा सांगा सोम्या सा। सांगाता ओडूला आम्ही आईच्या वाचपात बरे ऐकला बरे आम्ही चीत दिलं सांदा का आम्ही वळखतात पण ते वळखा ना ते संसारांतले पाश्टार प्रिचार आम्ही वळखाता पण ते आमकां आ आब्रामक आम्ही ओळखात आभ्राम का पण जेजू तुका वळखाता मोगाळ भावा आमकां जाणा आमक कित्याक संसाराच्या आराम बादिंच ताजे आयल्या संसारात आमी आयकला ऐकला भाई आयकला की ना देखून आमी एका दिसाचे क्रिस्तांव न्हय एक महिन्याचे क्रिस्तांव न्हय एक वर्षाचे क्रिस्तांव न्हय तल्यांक जी क्रिस्तांव म्हणतात <laughs> कले क्रिस्तांव इस्टर क्रिसमस आणि गुड फ्रायडे असं झालं क्रि मस्त असतात एका दिसचे सेलिब्रेशन एका दिसा पार्टी फंक्शन करतेले मस्त असत खंयचे क्रिस्त हां हे जायते असतात आता मेळटले आता सुरू झाल्यात पण जेजू क्रिस्ता सांगत अखेरपर्यंत भावार्थां चल भाऊ बहिणी त्या जायचे मुगल भाऊ भहिणी ओ रेस एका दिसाचो नाही दिसान काबार जायना देखून ताज्या नावांना सांगा मिळटा ना मोगाळ भवा भहिणी ताजी आशीर्वाद ताजी बेसावांसात देखून वडोली फादर जेरीन सांगले आम्ही खाली ऐकल्या पावाना ऐकल्या ओळखा जे म्हणून खाली आम्ही पावाना पावांना किती करूक असा त्याची कृपा ताजी दया खाकुळ काकुळता कितली म्हणून वळखू देखून म्हणतो नका वळखवया ता जाणा मुगता सो करूया तक मान करिया तक न मान करिया मई माताची ची देखो ना मैं खाली आई कौन वे ते लगी हम चाह काल जानते दो वरी ते लगी मन तू कहने में का जाना जाऊँ का सा मुनि अब कहने संगता ने की ते आई कल हम चाह काल जान दूर चैप्टर फो वर्ष ट्वेंटी त्रिगीते मुन्टा मुनि अब कहने वर्ष वर चार तेवी सभी बोल की ते मुन्टा भोव जतना तुझे काळीज राख कित्याक तातू असा जिवितच जरी सकाळीच्या शिकवण्याचे ब्रदर विक्रमांनी सांगले तुम्ही आमचे काम रखता भुरगीं बळां रखता कुटाम रखता बिजनेस रखता पुरो रखता वै न्ही जाय की किती जी आं देवचे उतर हांवें आमचे काळीज राखा जी तांतू जिविताच्यो जरी उमळटात म्हणून काळीज म्हणजे आमचे मॉन वै मू आम्ही आता हंगा आै मू आमचे मॉन खा कन्नडात म्हणतात मनुष्यना मनस्स गाळीगिंत वेगवागी होगुत आहे म्हणून या वाऱ्या प्रास फास्ट तुझ्या मॉन वेता खाकल्या खातीर आता आमक दुबई वसून येऊ मंगलोर मेंगलोर आठ वरांचे वै मू आठ वरां दुबई वसून येऊ रिटर्न येऊ ताका गे सो वरां दरा सरां गे आमचे मॉन वसून येणार एक घडी आता एक बुर्ज खाली पण म्हणजे पूर तुम्ही सकल उभे असतात वय मू आम्ही अमेरिका म्हणल्या पूर अमेरिका थं वसून जे मॉन आम्ही बांगडे म्हणल्यार पुरो खंय गेले ब्रिजात असतात वय मां काढ म्हणल्यार पुरो रुखांत आयले मुखार वय मू मु। पळया मॉन कितलें ए, फास्ट आसा पळया मनशानं हे कम्प्युटर सोदून काढला वय मू कंप्युटर फास्ट की मनशाचें मोन फास्ट कित्याक म्हणजे रे मनशान कंप्युटर सोदून काढला कंप्युटर मनशाक आणि सोदून काढून कंप्युटर प्रस्ताचे मोन फास्ट आम्ही स्कुटी बाईकास आमचे हेल्मेट असता वय मू हेलमेट असता की ना, ना पोलीस धरता वय मू पोलीस धरता म्हणून आमक ना आम्ही हेलमेट जाल्यार जे ते हेलमेट घालता मग किती करता हँड ग्लबार दौरीत थं हंगा दौरितां ग्लासार दिितां फाटल्यान बैल बसल्या धर गे गो म्हणून ताज्या हातात दिता आम्ही हेलमेट घालून घेणार असेच आम्ही आम्ही आम आमची काळज आम्ही काढून हेल्मेट हेलमेट बरी दरी ते खाणून दवरता पण असे जाऊन असं मोगळ भावा भहिणानं तुम्ही आणि आमचे काळीज काढून दोरूक आता हंगा चासात की पणची मोना आ हंगा चाचूक जाय ती मोना खंय खुवून येतात आणि खा भवाडो मानतात म्हणून कळना एका घडयेन ती वेतात हे काळी तुम्ही देवाक दिल्या का का काय तुला कष्ट आसात की एका हॉस्पिटलात खंय ए हार्टाच्यो सर्जरी जाता पळया हार्टाची सर्जरी त्या जा जाग्यार जाग्यावर शंभर खंय ते बरो नसले हॉस्पिटलांत अगर प्रभू लिए हे दिल खोल देता तो आज तलवार सॉरी हत्यार और अवजारो से इस दिल को नहीं खोलना पडता म्हणून समजाले मग जर सोम्या खातीर हे काळीज तुम्ही उकते जाल्यार आज या सूर्यानी तुज्या काळजा उकतं करची गरज खंडित ना हॉस्पिटलांत बरं आज मोगाळ भावा भहिणी काळीज उडोली फादर जेरीन सांगला आमी आयकलां जैत्यांची काळजां धारूण जाल्यान जैत्यांच्या काळजांत देवाची भिरांत ना कारण कितें सांगा देवाची वळख ओळख जावना कोणाक देवाची वळख ना तांची काळजांत धारून ते आणि ताज्या काळजांत भिरांत ना देवाची पण आम्ही तशी गी ना आमकां देवाची वळख जाता आमची काळजांत दयाळ्यान मोवाळ्यान खुर्प्यान भरलेली मोगाळ भावा भहिणानं हेरांच्या गरजेन पोहोची कालच्या दिसा मी शिकोणी ऐकाला वैमू जेजून कितें म्हणल्यार अंजुराच्या रुखा बरीन जाई हे रुखा बरीन जाय पळय जेजून रुखाचो धाकलो दिला रूख आतां तुज्या आनी मजा बरी चलता धांवता गी ना वैमू रूख मिसाक वेता गी रेती रेक वेता गी वस्ती रितीर करता गी राहुल्ल्याकडेच असा वै मग ज्या रे बेपण करता गी करीना राुल्ल्याकडे राहून पाना दि फुला दिवळी दिलता भोवता आम्ही कितले पण आदारूक कसा मंगळ भाव भहिणी तो राहुल् रूख तितले पण आधारता तर तुम्ही चलले भोवल्यानी आम्ही कितले पण आदारूक कसा केन्ना हे बरेपणे जाता ते उतर तुझ्याने माझ्या काळजात आयल्यार बिडार केल्यार मात्र बरे करू जाता रे? ना जायना ना संसारिक मनशां बरी दारूण जातल्या देवबिरांत नसलेल्या बरी जियेतल्या आम्ही कितल्या मनशांक सांगले हांव तुजो मो करता आय लव यू काळजात मो करता म्हणजे ती आज आमच्या सांगात असा था। या आम्ही आमी त्यांच्या सांगात असा गी ना पूरा गेली सोडणं संवसाराक एका बापाय बापयला विचारलं खे डॅडी डॅडी काजार का आजार जायचे कितलो खर्च जातो तरनाटो पूत पंचवीस वर्षांचा भूत बापाय विचारता डे काजार जायचे कितले खर्च जाता म्हणताना बापायन सांगले खाय कितले म्हणून सारखे सांगू जायना रे कित्या म्हणा हा अजूनही फारीक करते असा म्हणून किती वर्सांज्या काजाराचे रीण आणखी हा फारीक करते असा कितले म्हणून टोटल सांगू जे बापय संसाराचे खेक घालूक जे आणि हावे पण मोगाळ भावा भहिणी देवचे उतर तुझ्याने म्हणजे जा या काळजांत ते बिडार करता आ रमता जाल्यार रे खंडीत आनी बरे करूंक जाता की जायना खंडीत जाता देखून या काळजात भरी भरीजी आम्ही देवाचे उतर ऐकून आयकून म्हणटा ह्या म्हणता कितें भरी जी भावार्थ भरी जी, जी? भावार्थ आमी भरता आमी थीर राहत आजी आजीफादो जेरीन सांगला आयकला दोनपार येऊन दी रात्री येऊन दी या पाऊन दी आमका फरक है। का फरक पडत सांगा नी आम्ही जर भावतात असा त्याच्या येण्याक तयार झाल्या रे आम्ही भिवची गरज ना।, ना वन कोरिंत्यान घरांक बरं पहिले पत्र स्वर सोळा तेरा वेवळीत म्हणटा पळय या किती म्हणटा जागृत करा जागृत करा भावार्थान थिर रावा भावार्थान थिर रावा जाणत्या बरी सला जाणत्या बरी सला आणि धैराधिक जाया आमकां ल्हान असताना आणि घे पेंपार घालतात बाई मू घालता ती घाली ना लहान भुरगीं आसताना आता म्हाका आई वत्ता नाल्या गुजाली आता घाल्यार कसो तुमी आसतात घाल्यार तुमकां घाल्यार आता बरें दिसताय आमी भुरगीं घे आता आमी कोण लहान भुरगी असताना आवय एक लहानशी पाळी आणि काष्टी नेसे त्या वय मग आता नेसेल रे आमका हा आम्ही लहान भुरगी नाही आबा आम्ही नेंटी नाही आम्ही ऐकून ऐकून जंटी झाल्या आणि आम्ही भावार्थान थीर झाल्या कन्नडान ते बरे म्हणटा ते दे। देव देव किती दे म्हणटा ते कन्नड सांगूक बरे जाता कुरी बेडा मरी बेडा कोडा बेडा नीनू बा नीनू बा, बा, बा म्हणटा खंय देव म्हणल्या रे बोकरो नका बकऱ्याचे पि येईल नाका तुम दिवचे नाका कुरी बेडा मरी बेडा कोडा बेडा नेनू बा नेनू बा म्हणता खे बकर नाका बकऱ्याचे पि येईल ना काय तु दिचे ना देवाक कोण जायचे जाय की आम्ही जायची आम्ही तिका ऐकून आम्ही तिका ओळखून भावार्थात थिर जल भावार्थात घट आम्ही का पळू कशा मोगल बाबा भयणांनो आणि जोडला जाल्यार आम्ही भिवची गरज निजाय की तू आणि भावार्थांत घर जाताना कसाला काम जाता तुम्ही जाणार की किती करू आम्ही सगता आम्ही भावार्थांत थिर रवताना त्या दुस्मानांचे कोट्या किती असा ता ता पळ्या ताजे जाळ ताजे बांधपास आम्ही किती करूक सगता पळय आणि या भावार्थांत आम्ही तू थिर जाताना भरताना आमकां भिरांत असा गी ना आमकां भावार्थ ना, ना? ना भरवसो ना देवाचेर पाती आणि ना जाल्यार यांचं जावचे तुजी बायल तुका दूख तुजो गोव तुका दूख या संसारी मनशांक पळोवनूच आमचे जिवीत आमी बांदून हाडता पण भावांत घट असताना भिवंची गरज ना पण किती करजे या संसारात एक संगत असा कोण तुमक चत्राय दांक आईला आपाय चढ आई नी गे वैगी नाही जेजू क्रिस्तानी जत्राय दिली पण ता आपय असो लोगी ना या संसारात तसेच कोणी भावार्था भक्षात जत्राय देतात जे तांला आपाय असता कोंबा कोंबो कोंबो कळीत असा मग तुमक कोंबो कोंब्या एकल्यान एक विचारलं गे नी साईबा तू सगळ्यांक जागतात बरे काम तू तुका कित्या घोमती कातरीतात गी म्हणून त्या द्या कोंब्यान सांगले की तू कोणाक म्हणी जागोक को वस या मनशांक जागोक वस नका <laughs> किती तां जागला ते किती करतात अरे तुम्ही सांगले आत्ता ब्रदर हांव नी विजय आम्ही जेवणच असताना ब्रदर म्हाका सांगले ब्रदर नांवां आसात कुंकणांत कुंकणांक नांवां नात गी म्हणून मागीर ताण्यांचं म्हणलं मागीर ताण्या जापी ताण्यांचं दिले ब्रदर आमकां एकच नाव असचे म्हणजे कोंकणा घे जीव असताना नावां नात कोंकणा घे पुरा मेल्या उपरांत नावां घे कसली नावां चिल्ली तंदुरी सिक्स्टी फाय फोर्टी फाय आनी एक रे मस्त वय मू तुमकां ख तुमी खंतीच आसात की दुकांत आसात संतोशांत आसात की ओ खंत दुख दोनी ना वय मू एक एक पुटी आमी नात तर लिखंत नात तर लिखंत आमकां एकल्याक लग्न झाले वीस वर्सांतली वीस वर्सां उपरात हे भुगे झाले काही ते भगे पळोवन खंतीत बसला आता भरगे झाले आणि कधी खंत साईबा म्हणून ताज्या इष्टां सांगताना हळे एक जाला, जाला, तर वीस वर्सां उपरात झाला आणि योद्ध झाला हा तरणाटो जातो म्हणून चिंतले ताणे चिंतलं वीस वर्सांचा गबर जवान येतो म्हणून आमच्या खंतीक ह्या अर्थ ना ताळमळ नसलेली खंत आमची देखून मग भावा बहिण्यानं परत वास वासबावा ते उतार जागृत करा भावार्थान थिर रावा जाणत्या बरी सला जाणत्या बरी सला आणि धैरा दिग जाया आणि धैरा दिग जाया वडोली फादर जेनी सांगले जर देवाची ओळख तुकाने मग जाता जाल्यार मग आमक भिरांत असा की ना, ना। बाबा विक्रमाने सांगले नि की सरपाक भियातात की राती निद लागले देऊन चाबून येता म्हणून तो सोरप राग दोरता म्हणून निजाय की राग कोणाक आमक त म्हले ताणे आमकां धैर्य जर देवची वळख झाला जाल्यार तो राखता तो पोसता तो सांभाळता फ्युचराची खंत ना फाल्यांची खंत ना देखून आम्ही खंत करी जे आमच्या गुणांच्या आनी व्यक्तित्वाची तुझे बरे गुण असा ते व्यक्तित्व असा ते फाला फ्युचर बरें जाता की ज्या गुणांच्या आणि व्यक्तित्वाची खंत कर फ्युचराची खंत कर न्ही का नाका बरे फ्युचर बरे गुण आणि बरे व्यक्तित्व घेऊन येता मोगाळ भावा भहिण्यानं आम्ही खंत केल्यावर बरे दिस येनाथ भवार्थाची जिणी जी स्वतःची जिणी जी देवाची वाट ताजो स्वीकार कर त्या वाटेन चल कसं झाले पण तुका जातेले पळया आणि भवार्थ आमचं घट जाता हा कितले आम्ही देवाचे वतार वाचता ऐकत स्वतः उघडा बी जातात पण तितक भार्थ किती जाता घट जाता आणि त्या भार्थात आम्ही थीर जाता कितले बरे आज आम्ही वाचपा आयकल्यान वय मू तुका जाणवाय मेळटली मात्र न्हय ती जाणवाय बऱ्या थरान तुका चलयतली न्ही जाणवाय मेळटली मात न्ही ती तुका उसारू की देव कुरपा आता तुमी म्हजे की चड जाणवाय असले हांगा बसून आसात जाणवे आसा पूण उसारूं ती उसारूंक जायना ती जाणवाय तुका दितलो मात न्हय उसारू की देव कुर्पा देता आणि कुर्पा ती सदांच तुझ्याने माझ्या सांगत असता कोणा सांगत कुर्पा भवार्थांना जी येतना देवाच्या था, वाटेर जी येत ती कुर्पा ना असा देखून भियूंची गरज ना पीट चॅप्टर फाव्ह ओस नाईन मुखार ऐकव आम्ही भिवची गरज ना म्हणता देवांचे उतर वनपीठ चॅप्टर फाय वच नाईन आणि टेन ऐका पेद्रुचे पहिले पात्र पाच वळव आणि दहा ऐकव आ भावार्थान थीर रावो भावार्थान थीर रावो न ताका तुम्ही मुकार रावा कोणाक आमी मुकार रावाजी जेजूक मुकार रावाजी <laughs> बैलेक मुकार रावाजी बैलेक गोवाक कुटुंबांच्या संसारक आम्ही जैत्य मुकार रावून इतली वर्सां पावना ती गेल्ली आता आम्ही कोणाक मुकार रावाजी आ आम्ही भावार्थान जागी जाताना थिर जाताना आम्ही ताका मुकार रावता ताज्या कामाक मुकार रावता मोगाळ भावा भयण्यानं आम्ही आमचे मनशा मनशाविरोध घे कोणा दुस्माना विरोध खोट्या विरोध एक दिस जेजू प्रत्यक्ष जाताना तुका आणि सोडी सोडिना म्हणतो हट घेऊन असा ताजे विरोध ताजे जूज तुम्ही ऐकला नी गी ताने नुसते कोणा विरोध देवाचे उपादेश पाळतेला विरोध आणि जेजूक साक्ष देतेला विरोध तो झुजूनसा ताका विरोध पण थोड्यांनी थोड्याने तुम्ही या मागण्या करताना ऐकताना या रडताना तुम्ही ऐकायला जाऊन पुरो आता आम्ही ऐकायला ऐकायला तुम्हाला सांगता एका बहिणीचे एक भुरगे ला एक दिस लहान भुरगे अंतरले आता भुरगे अंतरले दिस ती बहीण रडून असा किती घे म्हणल्या रे देवा मजेच भुरगे तुका पसंद झाले की मजेच भुरगे तुका जाय असले की म्हणता अर्थ किती शेजाराच्या वसा झाल्या मजेनी हा तुझे किती मुगा, जा, मोगाळ मोगाळी ना ताजे त्या मोगाळ ना ताजे किद्याक वरुनाय म्हणचं अर्थ <laughs> नही आम्ही असं झाले सर्व आमकां अवघड जाताना अन्याय जाताना लुकसाण जाताना आम्ही ताका मुखार तुका आज भवडता गरज आसा मोगाळ भावा भयण्यान वडोली फादर जेरीन सांगला अवघडां जातात पूण आमकां देव कुरपा लाभता किती परतांना साक्ष जाऊन जिवूक त्या महिमा देऊक उंच बारूंक आणि आका विरोध करूक ह्या देखून आमचे जूज बायले विरोध नाही गोवा विरोध नाही कुटुंबा विरोध नाही सभे विरोध नाही फिरगेची विरोध नाही असूक नसो एक पटी एनिवर्सरीचो दीस गोवान म्हले की आमचो एक फोटो करी जे एनिवर्सरी एनिवर्सरी गो बची फोटो ते आर्ट करतात की आर्टिस्टा आपोन हाडले खे आणि एक फोटो कर म्हणून ताजो पहिलं ताजो केलो ताजो ताणे फोटो कर सांगत बायलेचं आता करू का बलेचं करताना तिचं सोब ती पहिली सोबीत आली सोबीत जायची सोबीत कर सोबीत कर म्हणताना ताणे म्हले खाय इतलो सोबीत इतली सोबीत इतली सोबीत हा तिका करता तो फोटोच उलोवंक लागतो म्हले दाणे ताणे किती उलोवंक लागतो <laughs> फोटो उलतो ताणे म्हले खाय नाका नाका बा फोट्यान उलवचे ना ती आताच मला दीसरात उलव सोडिना तीच उलय आणि फोटो म्हाका घरा राव सोडची ना म्हणून थोड्या गे कोणा विरोध बैले विरोध गोवा विरोध कुटुंबा विरोध आणि आमची चार शेजार समारची घरं असा त्यांच्या विरोध सोडल्यावर झुज मुखार वसना आम्ही जेतना भवार्थात येतात पळया आमचे झूज देवसारा विरोध सैताना विरोध त्या काळोखाच्या विरोध जाता मोगळ भवा भहिन आम्ही एका वेळार तीस आणि घरा लागीं तांचे लागीं त्यांच्या झूज माझे आतां असले आता जाणां जणांक सोडलां ह्या झुजान कित्याक सोडला आता म्हजो भावार्थ घड झाला देवा ओळखाला निजाय मजे की माझे झुज कोणाला घेऊन मला कळीत झाला आता ये गरजेचे तुका आणि मला आमक कळीत जायचे आमचे झुज कोणा विरोध कोणा विरोध आम्ही एनर्जी आमची वेस्ट करीची देखून आता परत वो वास ताका भवार्थान थिर रावून भवार्थान थिर रावोन ताका तुम्ही मुखार रावा हा केदळा मुखार रावूक जाता आ जे दोन सांगलाने की तुका एकलो लूटू घेताना ना तुका बांधून गलेस वेता का लूटू जायना मंडला तू बावट तांतस कत तुका तो पहिलो बंतलो मागे लूटतलो पण बावट तांत स्थिर असताना तुका ताने बांधून गालो को तुझी जिंदगी बांधून गालो को जाऊ ना देखून आम्ही खाली संसारन बसले अर काय जायना काय ऐको ना ऐकोन कसं जायचे बावट तांत आ घड जायचे दिशा दिशा मी मुखार पावा एक पोटी एक भुरगो खार ओगे बसोन असा ओगे बसून असताना एका मनशान ताका विचारलं नी रे किती ओगो बसोन असे म्हणता ना ओगे बसोन ना ओगे बसोन ना, बस ना। सायंटिस्ट शिकते असा सायटिस्ट विज्ञान जाते असा काय खाणे म्हले काय नी आता सांयटिस्ट जाऊनचे आता सोघे बसून असा नी वगे बसून ना 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 ओघे बसोन ना वगे बसोन संशोधन करते असा म्हले काय किती करते असं संशोधन वगे बसून संशोधन किती करते असा म्हणताना ताणे म्हटलं खे ऑक्सिजन घेऊन आसा आणि कार्बन डायऑक्साईड सोडून असा म्हणून कसं संशोधन जाता ऑक्सिजन आणि कार्बनडायऑक्साईड हा विज्ञानी जायते असतात असले सायंटिस्ट शिकतेला जायते असा आमच्या मध्ये काय प्रेजंट ना उपकारा पडाना कसे पात्राबान बोरे पळ्या भावते घट घट जाताना वाटा विघ्न अनवरां पैसे जाता ती जायना ते आ कोण हाडता पळ्या तो पैसे जाताना सगळे पैसे जाता वडोली पात्राबान सांगले थोड्या जणांना हा मागता कितले वर्षा मागता पण तिकडे बरे पण किती जायना गी म्हणून पै ऐ आयकाले मग कारण की ते देव करीना गे पण देव करता आम्ही खुद्द अडकळ झाल्या ना आमका धैर्य ना या खातीर काम रावला मुखार किती म्हणता संसारान सगळ्यांत शिंपडलेल्या तुमच्या बाबा भयणीं की तसले कष्ट सोसूक आसात म्हणून उगडास दवरा म्हणून सांगले उडास असा मग नम्म कष्ट नष्ट के देवर परिहार अल्ल कष्ट नष्ट के परिहार बुद्धी मत विवेक नम्म कष्ट नष्ट के परिहार बुद्धी मत विवेक नाही मोगाळ बाबडी ना आम्ही देवाचे कष्टां खात पात्याचे म्हणून ना ताका विश्वास रावल्यावर तो गरज असल्या दिता की दिन काळी त्याचे पत्ते विश्वास दोल्यावर पुरो ती मोडा पाप तो काडता मोगाळ भावा भैण्यानो ताजे सवे जी येताना सलवणे ना, ना मोगाळ भावा भैण्यानो ताजे सवे जी येताना लुकसाण ना ताज्या एकवटात असताना आम्ही भिवची गरज ना आणि मुखार किती म्हणता पण तुमका जेसू क्रिस्ता थं ससनाच्या महिमेक दिल्लो देव आज खाली शुक्रार नाही शनवार नाही मोगाळ भावा आमका आम्हाला कसं आपोवणे दिला पळया नी आज आम्ही चिंता वो एक शुक्रार एक शनवार नाही हो महिनो ये वार्स नसनच्या महिम्या खातीर तुका आपवणे दिला जेजून म्हणला गे आपोवणे दिले जाय ते असा मु पण विंचून काढलेले थोडे आता विंचून कोणा काढला या ताणे तू भद्र जे प्रयत्न करी जे की नाका हा तुझी विंचवण तुझे, तुझे आपवणे दिस दीस भद्र करीची हो भवार्थ वाढवून वसाची देवात पाती आणि चढवून वसाची भद्र जायची तुया ने आणि भद्र जाताना एक दिसा खात सस्तांच्या महिमे खातीर ते आशीर्वाद त्या मुकुटा खा तुका खात तयार केला आज हा तुमक हा एका दिसा दिना म्हणजे एम म्हणतात पळया गोल म्हणतात पळया गोल हो कसलो हा आणि तू म्हणजे इनाम सस्तांची महिमा सस्तांचो संतोष सस्तांचे आशीर्वाद एच गोल देऊन हे उतार दिवने तुमका एम म्हणतात बळ्या गोल म्हणतात बळ्या तो नाही आज ओ तीन वरांड काबार नाही असे नाही हा सस्तांच्या महिमेक तयार केला ससनाच्या महिमेक के आपोवणे दिल्लो देव आपोणे दिल्लो देव सर्व कुरपेसो दातार सर्व दाता दातार तोडो काळ तुम्ही कष्ट सोसल्या उपरांत हा तोडो काळ म्हणजे एप्पत तू मागीर मागी पोंडा भीत म्हणतात वच काळ आमची कितली वर्ष आसात पळया तो काळ इतले कश्ट कष्ट आमकां कष्ट मागीर मा सोसची तो सुडका दिता ताजी कुरपा मोगाळ भावा भहिन इल्लेशे दीस कष्ट या कश्टांक आमी भिवची गरज बिलकुल ना आमी म्हणतो आणि कष्ट आमचे राहिल्या वेळा रे तू जेर दिसताव लायता मिळतो लो दैविक आधार तुझ उपकार बावडू कस तुझ आमका दिल्या सर देण्याच दिसान दिस उघडास काढतो लो तुझ तुझ्या कितले कष्ट असत पळ्या ताज्या सांगत राहतात तितलीच कृपा असा घेना आईच्या वसपातले सांभावलं परत परत ताज्या कुरप्या खाती कितली कष्ट असा तितली कुरपा ताजी आसा कितले कष्ट असा तितली दया ताजी आसा कितले कष्ट असा तितलो मोग करता बाहेर काढता दुस्मनाच्या हातात तो म्हाका पडोवंक दिना मंगळ भावा स्तुती करताल्यां ताका महिमा दितल्यांक तो ताज्या सांगाता दवरता

सगळं ताजे काम आम्ही खाल्पल्या केल्यार का सगळे काम कामां तो कर घेऊन वेता आणि एक सवि ओळखा डेट्रोनमीचे थर्टी वन व सिक्स ऐका किती म्हणतात धैर्य धैर् आणि थीर रवा तांका भिये ना तांका भिये नकात आणि थरथर ना थरथर देव तुझे सोवे वेता तो तुका सोडून घालचो ना तो तुका सांडचोना गेल्या त्या ह्या एका भयणीन म्हाका फोन केला आणि तिचे कष्ट ती उसारली बिरमोत रडता रडो रडून तिणें म्हाका सांगले ब्रदर असे असे झाले म्हणजे किती झाले तिचं पूत आसा परगावांत सून आसा परगवां ते दावा, आ, आट, दावा का भुरगीं आसात दहा आठ णव धा अशें दहा वर्ष उपरांतली दोघां भग्यात उठली भरग्यां ती म्हणता म्हज्या पुताक बरे काम असले सुने की बरें काम बरो बरं दिसतो ग्रास बरें तें परगवांत सोलो नासलें पण किती जाले जालें म्हणल्यार पटल्या दिसांनी तुम्ही जाणार वयमो हे कोरोना आयले लॉकडाऊन झाले उपरांत जैत्यांची कामां कितें झाले बऱ्या बऱ्या कंपनीत असलेल्यांचे चढ चढ सॅलरी आसल्यांची कामां कितें झाली गेली त्या वेताना या तिज्या बायेच्या पुतची ते काम गेलें पळया काम गेल्या उपरांत आता तिजें मात्र काम आसा कोणाचें पत्नीचें आता ती आवय रडता आ, आ ब्रदर काम दोघांक असताना बरी खावन खाऊन जेवणासली गुवन करनासली आम्ही काही त्यांच्या पैसे विचार पूण आता काम गेल्या उपरांत बैलान ताका घरांतलो भायर घाला भुगी लेगून त्याच्या लगी उलयनात आनी तो तिच्या एका इश्टाच्या घरा आतां आसा आनी आणि रडून म्हाका फोन कर सांगता आे किती करचें गी म्हणून मो मोगाळ भावा भहिणेन भाव आज तो भाव ही भयण या दो येल ही राखता पळय पळया चार दिसांक मात्र विश्वास हा आज आम्ही असे तो सांभाळता व सांभाळता वाटेर पडले सरेस्पर देव एकलो मात्र सांगता हांव तुका सोडिना हांव तुका सांडिना म्हणता एकलो मात्र या कोरोनाच्या कितले हांवें हांवें सांगा सुमार दाखले दिल्यात आम्ही रेस्परा दिस भास आनी कष्टात हांव सांगात म्हणून एक कोंकली काढल्या सोडून गेल्यात Corona, की कोरोना बियान किती ताजे कोरोना मला काय येतं म्हणून सुंड गेल्यान पण देऊ किती दे म्हणता हा सोडिना हा तुका, तुका सांडिना केदळारी सोडिना केदळारी सांडिना देखून एक डॉक्टर लागी गेल् तरणाटो डॉक्टर डॉक्टर मला का लांब काळ जिया जी, जी काय म्हणे ओकात असा गे म्हणून टॅबलेट असा गे म्हणून ताणे म्हले खाई एक काम कर लांब काळ जियाचे ना गे काजार जा म्हले खे आणि म्हणलं काजार झाला लांब काळ जीव जाता की म्हणताना ताणे काय का काजार झाल्या रे ही लांब काळ जीव आशा आशा आय ती किती का बार जातेली मात्र नाही इल्लीशी जिणी उरला पळे तिचं लांब जातेली म्हणले काय उरलेली जिणी किती जातेली <laughs> आ सरेस्परा कुठले उकली म्हणून तू खुद्द सांगतलोय आ देखून तेदा एक फिल्मात आयका का, का लड्डू जो खाये वो बी पसताय न खाये अरे <laughs> हा पायदो ना कोण के सांगू काम पडले बिझनेस पडले पिढ्यात पडले तो या ती सोंड गेली तुका असली परिस्थिती आमका आमक मोग करताना या त्यांना आश येताना तो जातीचा या जातीचा काय भोगाना पण उपरांत भोगता कळता म्हजो सर्स्पर मात्र सोडिना सांडिना म्हणून केदळ पर्यंत मोग मनशांचो एका रेल्वे स्टेशनार एक रेल स्त्री चार पाच भुरगीं आणि चार पाच बॅगा घेऊन उभे राहून एकलो कुली आयलो धावून मॅडम मॅडम आम आपका मदत कर सकते है क्या इंड म्हणा कुली का जरूरत नाही मेरा हसबंड है मेरे साथ में कोण कुली <laughs> तशी तुम्ही कितली कुली केला हांव तुका सांडिना सोडिना म्हणले किती कुली करेला आमच्या लागी किली कामं करेला ती एवढाच करा वेळ सांडीत गेक आवय नेण्ट्या कापल्या सांडीत गेक बाळा कापल्या आवय सांडे तरी हांव सांड हाव सांडे सोना आवय सांडी तरी हाव सांडी सोना हाव सांडी हो संसार तुका सांडी तरी हाव सांड सोना तुका हर मोनीस तित अनाथ नै मग हर तुका करिता नात तरी मोगळ बाब ती आम्ही स्वीकार करतात वाट आम्ही स्वीकार करतात ताणे दाखल्या वाटेने जी येताना आमका तो सांडिना आमका तो सोडिना देखून मुण बघ अवस्वर चार ओळ स आणि सात ऐकव्या जाणवयाची वाट बुद्धवंतची वाट जिविताची वाट दाखना स्वीकार कर म्हणता देवाचे उतारी प्रभो चॅप्टर फोर सिक्स आणि सेवन वाच जाणवाय सांडी नका जाणवाय सांडी नका आणि ती आनी तुका राखतली आणि ती तुका राखतेली तिसो मोकर तिसो मोकर आणि ती तुका सांभाळतली कोणाचं मोकर जे हा तरनाट चेड पळयल तरनाट चेडू पळयले त्यांच्या पाटल्यान वसा लागत कोणाच्या पाटल्यान वसा जेजू पाटल्यान वसा जाणवाय पाटल्यान वसा जाणवाय ऐकूंक वसा जाणवाय सोदून वसा बरे सोदून वसा म्हणटा देवाचे उतरी एक पटी बापायने पुताक विचारले काय नी रे तुझे रिजल्ट असा म्हणतेले न गे रिजल्ट किती झाले रे म्हणताना आणि इले शॉर्टकट दुसऱ्या वाटेर सांगले काय डॅडी ते कितें गे म्हणल्यार आमच्या मेस्त्रीन असे गी आनी एक तुका याच्च क्लासीत बसोंक पडल्या पडोक गे पोर म्हणून सांगले खंय जाल्यार बापाने आयकून वय गी याच्च क्लासीत एक वर्ष न्ही दोन तीन वर्सां बसल्यार रे ओड ना पण पहिले एक जाई मनशांची जाणवाय इच्छ आमची जाणव इतलीच एक पटी पुताक ॲडमिशन करूक वेतना आवयन सांगले की प्रिंसिपलाक मोजो पूत इंग्लिशात भारी हुशार भारी हुशार सर भारी हुशार म्हणून वही गी तर इं इंग्लिश उल म्हणले खे उलयलो इंग्लिश 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 खंच्यात हुशार हा आम्ही असं जायते हुशार असा पण काय फायदो ना आज अंतुम आम्ही हुशार जाईजे या जणवयात ही जणवय आपणच्या ही वाट आपणाच्या व भवार्थ आपणच्या मग भावा भहिन पण आम्ही आमची चिंतना कशी आता मॉन कशी आता आज रेतीर असा आजच गुरुवारी धाडूक असा म्हणून खाई येत आहे हळ गुरुवारी धाडूक खंगा रेतीर सदा हाय असा नी गी ती बिरम नऊ महिन्यात गुरुवार जाऊची थोसा जे नी आता हंगा रेतीर का काजार असा खाई येत रे तीर सदाई आसा निगी पाद्रेबाची का जार या पत वर्षा दे कच पटी निगी दाने जाऊंचे अंगरे तीर असा मार न दाई तो पहिला पौटी मेला रे तीर कसा दाई असा तो पहिला पौटी मेला नि तो गानी परतून मरता है माती दिया म्हटले रे आज आमचे असले चिंतना घेऊन आम्ही बसले असले आम्ही अर्दी देवाची ओळख घेऊन बसले मगळ बाबा बहिणांनो आणि सत्वे ओळखी ते म्हणता जाणवायचे प्रथम तत्व हे जाणवाय जोडून घे जाणवाय जोडून घे तुझी सगळी संपत्ती देऊन समजवणी जोडून घे आज इंग्लिशा बाटल्यान सगळे क्रिस्ताव असतात खंच्या बाटल्यान असतात इंग्लिश मजा भरग्याची काळजी अंका काय समजाना अंका काय समजना ना आवय बापाय कोंकणी सोडा दुसरी भाष आहे ना पण भुरग्यांनी इंग्लिश शिकायची आज कितले आवय बापाय भुरग्यांक इंग्लिशा पाटल्या आणि त्यांची भाषा अंका समजा ना मागीर आजची बास हां तुम देखो, देखेंगे मा किया चोड इंग्लिश तर मागी की ते की आवडतं कोकणी उलय गी मागी उलयनात अशा एक टिचरीन भरग्याक ना बापायचे नाव किती रे विचारले खे बापायचे नाव सांग म्हणताना आणि म्हले खे ब्युटीफुल रेड अंडरवेअर म्हणून ही काय कोणाच्या ब्युटीफुल रेड अंडरवेअर तुझ्या इंग्लिशाक मार रे गोळी हिंदीत सांग म्हणले खाय सुंदर लाल चड्डा म्हणले खे आज <laughs> आमची इंग्लिश कितें जाता ते तें कितें नाव किती किती जाऊन वेगवे वॉट्सएप इंग्लिशात आसा पहि ला लास्ट सीन आसा बरें झाले हिंदेंत ना हिंदीत झाले अंतिम दर्शन म्हणून थोडे जाय पडतं इंग्लिशात थोडे पूर नाका एपडे टिचरी सांगले काय अले रे तुका इंग्लिश येता हिंदी येतात म हां इंग्लिश शिकून झाल्या उपरात इंग्लिशात येता उल म्हणलं खेळ भरग्यान तर हा हिंदीन सांगता तू इंग्लिशात ट्रान्सफर करी जी म्हले जायत जातं म्हले टिचरी सांगूक सुरू केलं टिचरीन म्हले टिचरीन इंग्लिशन म्हले तो हिंदीत म्हणू येणे इंग्लिशात म्हले एअर ॲअर ताणे ताण हवाई सुंदारी मागीर नर्स दवाई सुंदरी मागीर लेडीज टीचर पढाई सुंदरी मेड सफाई सुंदरी वाईफ लढाई सुंदरी तुमक खास शिकवार मया मळयाळीन कांदार सांगा ऐकून आता आमची जाणव आपल्या कांदार सुरू करताना धावलं तळीत नाचे म्हणून आमचं मेन सिंगर काय असा हा हा भितर ताका विचारूंक म्हळ्यार स्टार्टिंग कशें गी म्हणून आम्ही करता म्हण येता म्हूण आमकां जायना आमची जाणवां इतलीच आमची जाणवां इतलीच ई पुरा पडाना बेजार कर ना काय भावा आमी पुराय कस वन देशालें आमकां कळ म्हणल्यार म्हणी बिचार्यां करता आमची स्टुडंट आम्ही पुराय कत्त निजाय की सांगता मुगो काळो भाव भयण्या आज आम्ही ऐकले देवाच्या उतार असा पळया खंयच्या खाशात गेल्या रे मिळता गे आज ना आज जी देवाची ओळख खऱ्या देवाच्या ओळखी विषयात आज उतार ऐकले पळया अमेरिका वसा जपान वसा आणि इस्रायल वसा खेल्या री ती मिळची ना ई जाणवय मिळची नाळची ना आज ही ओळख तुका कसे देवचे भद्र करता घट करता थिर करता मोगळ भावा भहिणानं या जाणवया खातीर एक दिसाचे काम सोडा ओढ ना एक आदिस जब बिजनेस छोड़ा होटना एक आदिस घर आक लॉक करा होटना एक आदिस सही रहा देरेंगे कुट मांगे पंक्शन आक वैसे बंद करा होटना तुका का लुक सांड जाऊं चेना करना है लुक सांड जाऊं चेना अंगा जा भाव बनिया साथ एक दिस आंगड़ बंद करने तात एक दिस काम आकर जगाल नेतात एक दिस रात बंद करने तात कि त्याग के इस देवाची वोलोक ताजी वाट तू कहने में का आशीर्वाद ने भरता संसारी जाणवाय किती आहे म्हणून तुमका सगळ्यांक कळीत असा आम्ही काय सांगायचे म्हणणार पण ई जाणवाय देवाची जाणवाय मोगाळ भावा बनी पवित्र जाणवाय तुका आणि म्हाका बऱ्यातले बऱ्यां जीवित जोड दिता गी दी ना देखून ह्या जाणवायची भूक असूक जाय वडणी असूक जाय आशा असूक जाय अत्रेक असूक जाय दावीद रायक उतार सांगता पळ्या साम हंड्रेड अँड नाईन्टीन व सिक्स्टी वाच किती म्हणता कीर्तनाचो बुक वसवर एकशे एकोणीस वळ साठ आहे का तुझ्या आज्ञांक पाळो देऊ हा कळव करी ना सुडसुडायन येत कसो येता तुझ्या आजी पाळो देऊ तुझे उतार ऐकू तुझी सेवा करू तुझ्या आराधन करूक हा आलसईन येत जायगी नाका येता म्हणता की तो कशे म्हणता सुडसुडाई ना ताज्या <tip> आज्ञा पाळोंक ताज्या उतार आयकूंक ताजी सेवा करूक ताका महिमा देऊक सुडसुडायन वेळ करीना तो पळया आज तुझे ते ही चिंतना ही भुगना जाय आम्ही वेळ करूक नसो तडव करूक नसो कळा करूक नसो कितले जाता तितले बेगीन किती म्हणजे आम्ही ऐकला ती वेळ ती घडी आमकां कळीत ते तयार आम्ही मोगाळ भावा भहिणी आत्मेगिणी सुडसुडाय जाऊची गरज असा की ना आसा आम्ही आता सुडसुडी असा उलोवंक सुडसुडी असा काही उलव ते हा भीत न्ही भाऊ समसना तो लोक सुरसोडी असा हा घेणार बारी सुरसोडी असं एक गोवान बैलेक सांगले काय हळे गो विज्ञानिक सांन्टिस्टांक दहा हजार वर्षां पहिल्याचे वर्षा एका स्त्रियेचे दांताचे सट्ट मेळलो म्हणून कितल्या हजार वर्सां पहिल्यांचं दहा हजार वर्सां पहिल्याचं एका दांता तो सट्ट मेळलो म्हणताना बायलेन म्हणले की तो स्त्रियेचोच म्हणून कशें कळले की म्हणताना ताणें म्हलं की तो आणखी हालवून आणखी उल तसा अख्ख्या पूर हुशार असा उल थोडे मोणीस आता येताना भिरांत दिसता या मनशाला या बहिणीला मेळा ना भावाक इले मेळा ना बरे म्हणून आणि तो पूर सुडसुड असा मंगळ बाबी चिरुक्क असा हा एक सांग एक जोक सांगितलं डॉक्टरला बायला आपण घेऊन गेलो थर्मामीटर थरममिटर घाल्या तोंडात ती रावली दोन ओ वो बावडो वोगो रावली पळून डॉक्टर हे जादू करचे हत्यार हे किल्या पोशांक मेळटा <laughs> आणि तू बारीक जादू असा किती दौरल्या <laughs> रावता राहता जादू असले हत्त्यार म्हणल्यार ते तू जादू बिद खायनी बाबा ते थर्मामीटर ताप पळ म्हणून आम्ही खंयच्यान सुडसुडी सोड़ जायची हा कालच्या दिसाय फादर जेरीन सांगला मोगाळ भाऊ बहिणीनं आम्ही ऐकूनच्या ते इवळ घेऊनच्या ते आम्ही किती जायचे हा पण उलवच्या ते आम्ही सवकाश जायचे कितले उण येले कितले उण उलयले तितले बरे आणि कितले चढ ऐकायला आमक तितले बरे ऐकायला तितले आमक वळख जाता की जायना आ तुम्ही सकाळी जाऊन कितले जाणवाय जोडले हा बसून पळया कितले आमकां हा देवाची वळख जाली कितले आमकां बरेपण कळ्ळें ले, कितले देवाच्या आशिर्वादां कळ्ळी बेसावां कळ्ळी कितले तेची कुरपा आमी जोण घेतली हांगा बसून बसून जोण घेवना गी जोण घेतली परत का कितें म्हणटा तो म्हाका कळाव करिनासतना तुज्या आज्ञांक पाळो दिवंक तुज्या आज्ञांक फाळो दिवंक हांव कळव करिनासता हांव कळव करिनासतना सुटसुडायन येता कसो हो येता सुटसुडायन येता उर्बा दाखयता आज मोगळ बाबा खंयचे पंक्षान खंचे काम संसारखे वेळ ना पण ही देवाची जाणवाय जोडूंक या भवार्थाच्या वाटेंत सताच्या वाटेंत आम्ही आळशी जावंक नजो कितले जाता तितले जोण घेवची उर्बा आणि आशा आम्ही जाय कित्याक देव सदांच विश्वासी वैगी ने? देव विश्वासी म्हणटा पळया सेकंड सलोनी चेप्टर थ्री व स्त्री मुखार ऐकव तीन तान पांच पर्यात देव विश्वासी म्हणटा पण सोमी सदांस विश्वासी सोमी सदांस विश्वासी तो तुमक बॉल तो तुमक बॉळ देतो किती दि सोमी ही जाणवय ऐकत ना भावर्थन तू चलताना तो कस झालं बॉल दि कसल्या बॉल एक, -एक पाटी आम्ही कुडीन कामं करूक जातात गी ते जर कसं बॉल दि या पवित्र बायबला जायत्या धाकले असतात मोईजे दाविद या या जेरेमिया या दनियेल जयत्या जणांक या देवान की ते काम दिल्ले पांच्या कुडीन ते करूक जास्कत झाले या भियाले वेळार देवान कस झाले तांकां तांकां त्यांचे बोळ दिले आणि ते काम ताणी करिशे केले पोताक पवितशे केले सकाळी ब्रदर विक्रमांनी आमकां सांगला आम्ही विश्वासी रावना जाल्यार तो आमकां विश्वासी रावता आमका ताजी ओळख न वेळार तो आमकां विश्वासी रावला गी रावना ना गी तीस आणि पाच वर्ष वर मग त्याची ओळख कुस ना त्याच्या पहिले तो विश्वास राहू लागे राहा ना हरी एकांतला मग सांभाळ संबल लागे सांभाळ ना तो विश्वास राहता देवविश्वास तो तुमका बॉल दिलो तुमका बॉल दिलो आणि कोट्याच्या हातात सांपड नाशी तुमका राखतलो पोळे आणि काम ये मोगाळ भाऊ बहिण तुका आणि मग तो दुसमानाच्या हातात पडोक सोडी ना खोट्याच्या हातात पडोक सोडी ना म्हणजे जीवित नाश जाऊ देव सोडी त्या वाट खाती वाटा उक्ती झाला की जाऊन हंगाय येऊन पळया येव चौद्रा ऐकत ना या भवार्थात रिकत ना मोगळ भवा भयणांना खोट्यातून पैस झाल्या वाईट जाताना पैसे झाल्या पण जायत्या लोकांक ते समजना पण तुका समजला की ना आमकां हें समजला हां मुखार कितें म्हणता आमी तुमका फला तेस् परी आम्ही तुमका फर्मयला तेस परी तुम्ही करतात करतात आणि फुडे करतल्यात म्हणून तुमचे विशांत सोम्यात आता पाती आणि आसा फरमात ते करताना देव किती फर्मयता करतात फायदो की आमका फायदो देवान किती सांगले ततर पालताना आमका फायदो जाता आमका बरेपण जाता मोगाळ बाबणे देखून तो तुम्ही करतात म्हणून पाती ये देवाच्या मोगा आणि क्रिस्ताचे सोसनिकाय विशांत तुम्ही शिकच्याक सोमेस तुमची काळ जाऊज वाडा <laughs> कोणाच्या मोगांत रावाचे आम्ही जेजूच्या मोगांत रावता जेजूच्या वेंगे नित्ता पळे एक एक पडे सोमसार तुझा आमचा द्वेष करता वै मू या निंदा करता याकमान करता जाऊन की बरोबर सकाळी त्या बहिणीन अर्घा दिताना सांगले आम्ही हांवें ऐकलें जैती मजो निंदा केल्या रे हे म्हज्या विरोध गेल्या रे वायट उलयल्या रे सोम्या माझ्या काळजात काहीच वाईट, वाईट बोगाना म्हणले देणे ऐकले तुम्ही पळया तू तु जे जेजूच्या मोगांत असताना कोणें वायट केल्या रे निंदा केल्या रे अकमान केल्या काहीच दुःख तू किती चिंत आहे सोम्या आज मोगांत हांव आसा हांव तुका वळखाल्या पण ती भाऊ ती भयण तो भाऊ वळखना वळखाली जी तसे करीन वै देव तुका देऊ तुकाने वळखाली वळखना इजावर चाळीस आणि तीन चौथी ओळख ओळखाला म्हणता कसे ऐजी फोर तू मुलादिक आम्ही देवच्या दिशेन संसाराच्या दिशेन नी गी नका जो नका जलनी गे थोड्या फाटी तू पत्की तू खोटो तू ये कोणा सांगचे पाहि सांगचे तू पत्की तू खोटो तू एम कोणता म्हणून देव किती म्हणता तू मोलादिक तू मला मॉलादिक म्हणत पण भाव भाऊ या संसारात आम्ही कितले बरे केल्या रे आमक बे बरे म्हणचे उत्तेजन दिवचे या एप्रिशिएट करचे बारी उणे वय मू वय गी नी पण देव आम्हाला कसे उत्तेजन एप्रिशिएट करता पळया आमचे बरेपण उखलून धरता पळया एक ए खोट्या मनशा पातके मनशा उतार त्याच्या खानात पडले जर कित बदलू की सकाना मनीस म्हणटा जे देव मका म्हणता तू जेजूग्रिस्त्या संसारात असं वैमू ताका कितें म्हणले लोकांनी पिवण खावगो पातक्यांचो इष्ट पातक्यांचो सैरो देवसार लागला सैतान लागला बेलजुब लागला म्हटलं वैमू बापान कितें म्हणलें पळ्या ने बापान पळया कसं त्या मोग दाखयलो हो म्हजो मोगा पूत म्हले आणि एक उतार घेऊन साडे तीन वर्सां स्वार्था प्रगट केली एकच उतरार सगळ्यांनी सक्ट्रा। ताका नका जे बिरुदू दिले पण बापान म्हले तू माझा मोगा पूत एक उतार घेऊन साडे तीन वर्सां स्वार्था प्रगट केली लोकांचे उतर दगा काय म्हणे फरक हाडले गी लोक उतार ताय दुखले गी काही ये ना बापचे उतर ता उत्तेजन दिले बुजवण दिली आणि ताका हे बरें काम करूं खूब तेजन दिलें मोगा भावा भयण्यान आज तशें कोणी तुका कितेंय म्हणून दी देव तुका कितें म्हणटा तुका वळख खाल्लो तो तुका कितें म्हणटा तूं म्हज्या दिश्टीन मोला दीक संवसार आमकां म्हणूंक पुरो तो कांय फायद्याचो न्हय तो कांय उपकाराक पडना तो तसो तसो म्हणूंक पुरो ते आयका नाका कोणाचें आयक हे उतार आयक एक पावटी चड मोकरच्या चेडवानं चेड्याक सांगले काय काही म्हणे हांव मेली जाला तूं मरताय गी म्हणून ताणें म्हणलें की तूं मेली जाल्यार हांवूय मरता खंडित इतलो म्हजो मोग करताय गी न्ही हे बाबा मोकलो कर्माचो तुज्या मोगान पडून इतलें लोन जालां पळय हांवें मोर जेच पडटा ना आसलें म्हाका जिवंक <laughs> सोडिना ती अशें मरतले जायते आसा ते हे अशें सांगतले जायते समजा मेळटले तुमकां आनी म्हाका पूण अशें मोगाळ भावा भयणीन वो बाप सो मोग तुका आनी म्हाका केदाळार मेळचो ना बाप उत्तेजनाची उतरांना संसारात ना ते तो एकलो म्हणटा तूं मला मोलादिक कोणी म्हणून तुमकां असं सांगिल्लें असा की मोलादीक म्हणून निघी पिढ्यात हळूहळत आणि गेल्या पेटये आणि खर्चाचे म्हणून निघी कितले गे मनीस उलयतना कशें कशें उलयता हां बरो काम करता बिजनेस असा सगळें आसा बरं इल्लास निघे बिजनेस गेले काम गेले भालायकी गेले मनीस मग कसो उलयता आं पण मोगाळ भावा भयणी जेजू क्रिस्तान ए कसं मोग केल पातक्यांच्या घराचा गेलो वैमू पिडेसांच्या घरा गेलो वैमू बेबिचाऱ्यांच्या घरा गेलो वैमू ताणे मोग दाखयला गे दाखव ना संसाराक त्या घराच्या लोकांक ती पातकी जाऊन असेजूक ती पातकी जेजूक ती मोला मोलादिक आज आम्ही मोला मॉलादिक मोगाळ भावा भहिणी देखून आकांताच्या वेळार तो असा भिंची गरज कीर्तनांचं बोक अवस्वर तीस आणि दोन सत्वी ओळ तुझ्या आकांताच्या वेळा राम असा म्हणता साम थर्टी टू वस्तमेन तू मजो आसरो आकांताच्या वेळा म्हाका राखताय आसरो मज आधार मज तुंच मज भरवस निजाय की आमक या संसारात आकांत इल्लो आसा झाला कोणा जाऊन तो असा देवाक वळखल्या लोकांत जाऊन असा की ना कोण देवाक वळखो ना पळय त्या लोकांत जाऊन तुका आणि म्हाका आकांत असा आणि त्या वेळार तुका नेमका कोण आसरो जाता तुम मजो भरवस तुम मजो बद्रासरो रक्षक तू धैर्य देऊनच झिणे झुजा बिऊंची गरज असा की आकांत कितले येऊन दे मोगाळ भाबडी न आम्ही वळखालो देव त्या आकांतातलो तुका नेमका बाहेर काढू शकता की सकाना सकता हो सका भरवस वाज देवाचे आणि एक, एक पटी आम्ही आत्मिक जिणी येतं शाळेत आम्ही पळया त्या दळे आकात येतात सारखे तुम्ही उगडास दोन जैत्या आकात येऊन जिणी शाळेत पळया भवार्थाचे जिणी उणे जाता पळया देवा देवाक कोणचे उणे जाता पळया त्या दळाला कितें येतात ते दळाला आकांत येता कित्या दुस्मान राखून असताळा पडता पडतात केला देवातून पैसे जाता राखो असता कित्याक देवा सांगता असताना ताणे आकांत हाडूक जायना ताजे एक पटना असताना जायना पहिले तो तुका नेमका ताचे तोंड पयस करता मागीर तो आकांत हाडता जेव्हा बसरेस परत सांगत आसतना ताका एटॅक करूंक जाले गे सैतानाक कि, ताणें कितें म्हणलें तुवें वयंगल दवरलाय ती वय पयले काड पयले तुजे तोंड विंगड कर मागीर पळय ताका हांव कसो करता हे <laughs> आत्मीक जिणी शेळ आसा तुजी आनी म्हजी आज आमी तशेंच मोगाळ हांगा आठ वर दाखल सुरू दिवस अर्घ असा स्तुती असा पूरांना अर्ध स्तुती कर आशीर्वाद जोडल्या उपरांत कोणी निमाणे हिर काबार झाल्या उपरात कां फायदो ना काय फायदो ना देवचे उतर म्हणता न गे पडच्या पहिले भालायकेची जागृत कर आणि कष्ट येऊनच्या पहिल्या देवाची ओळख कर म्हणता कष्ट तुका येऊच्या पहिले दुस्मनात धाड घालच्या पहिले निदोक नजो आम्ही एकल्याक बारीक निधची सवय सेलून आ गे बोसों बोसों केस काढूक आणि सेलून बसून बसून ताणे केलशिया कॅलशियाक म्हणले खे हळ पई कसे केस काढिजे तुका सांग पहिले तू सांगता किती म्हणा बस किती जाता निदेता म्हले खे हा विचारलं कसे केस काढिजे ताणे म्हले खंयचे खाली हिरो बरी हिरोची स्टाईल केस कट कर म्हणून सांगलो आणि घट्ट निदलो उठ पळयतना केस केला पूरा टाकलू मारून दोरला खड्ड केला का ताणे म्हणले काय ही खंच्या हिरोची स्टाईल साहेबा ओ अनुपम खेर म्हणले टाकलो निदल्यार कोणी एकलो येऊन पूरा बळ कर जागृत राहवाजे जागे राहवाजे चतुर राहवाजे आणि तो किती करता म्हणून आम्ही सारखे जे आकांत कित्याक दुस्मान कित्याक येता आम्ही शेळ्याला आम्ही उठच्या वेळेला उठा ना ऐकून ऐकणारच्या वेळेला दिनाकांत तुझे आकांत न हा धैर्यान सांगता खंयच्या मा आकांत माझ्या कुटुंबांना पिडा ना ना, ना ना दुबळी काय ना रीण ना ना काय ना सगळे आकांत ताणे खून उडयल्यात <coughs> संतोष मागोक काहीच ना मागच्या किती मागचे किती जाय एक दिसा पहिल्याच पुरा रेडी झाला मागोकच ना अवकाशच ना मागचं कोणा सांगत मी ताज्या आकांत असताना आकां मुखार वाचून काढ सडवणेच्या उल्हास बरीत गीता नी सोडवण्याच्या उल्हास बरीत गीता नीडो घालत हा पळया नी गी आणि जायत्या बायबलान बरं तू त्याच्या भिरांतीन जियेत ताला ओळखाताय जर ताजे देव म्हाका कितें करतले वेडो घालतले रक्षण देतले प्रोटेक्शन देतले ते लास्टाचे म्हणजे दिवसारानी संसार शेके कुट मारेकार खळ नसता तुझ रासात असुजार तुझी ससय नसल्या ताडळे पोडल्या दुस्मान म्हाका पायतीत पोळे दयाळ राखण्या सांभाळ म्हाका वाळटा विज्ञान दयाळ राखण्या सांभाळ म्हाका वायटा ओडोली फादर जेरी सांगला ताका वळख लागला सगळ्या सळगींचो दरबार कसो असता हा सर्गींचो दळबार देवदूतांचो दळबार सगळं आमच्या सांगात आमकां रक्षण आमकां प्रोडक्शन दिता यांचं रक्षण तुका आणि म्हाका आयकला हर एकल्या की मेळोन म्हणून आमी मागया बापाचे पुताचे आणि पोय तत्म शनावी आमेन